नागरिकांनी दुकानातून साहित्य खरेदी करताना दुकानदाराची कोविड चाचणी झालेली आहे की नाही याची पडताळणी करूनच साहित्य खरेदी करण्याचं आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी नागरिकांना केलंय. औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर एंटीजेन चाचणी सर्व संशयित रुग्णांची सुरू आहे. मागचे काही दिवसांमध्ये हे लक्षात आला की भाजी विक्रेते, फल विक्रेते, अंडे, चिकन, मटन विक्रेते हे सुपर स्प्रेडर म्हणून काम करत आहे. याच्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकाने हे निर्णय घेतलेला आहे की सर्व भाजीपाला विक्रेते, फल विक्रेते, अंडा, मटन, चिकन आणि दूध विक्रेतेची चाचणी केली जाणार आहे आणि या चाचणीमध्ये जे लोक निगेटिव्ह आले त्यांनाच हे गोष्टी विकण्याची परवानगी असणार आहे. सर्व नागरिकांना, औरंगाबादचे रहिवाशांना हे निवेदन करतो की आपण जेव्हा हे गोष्टी दैनंदिन अत्यावश्यक गोष्टी दुकानदारांकडून विकत घेत आहे तेव्हा आपण हे खात्री करावी की संबंधित दुकानदार कोरोना निगेटिव्ह आहे आणि त्यात तो चाचणीमध्ये निगेटिव्ह आढळून आलेला आहे.